आंब्याच्या मध्ये लावले तर चालतील. 125 राहतं पण 100 काय होय, आंब्याच्या मध्ये लावलं तर चालेल. हो मग गावठी वांग आहे. हा गावठी राहते काटेचे. असे तुम्ही हे करता का हे बियाणं? हा बियाण ते ना सगळं पुढे राहते आमचं. अच्छा वांग आणि काय आहे दुसरं फ्ला? कोबी द्या ना. कोबीच पण द्या. खूप बारीक नाही ना कोबी? नाही नाही काय बा निघती पा टोटल नाही. आता पाणी मारेल तिला. आणि दुसरं कोणतं आहे? टमाटर पण द्या. मग मिरची लावली आम्ही. लावली हा. दुसरं भेंडी? भेंडी बी लावा लागेल. हा बी लाव आहे तसं लाव. दुसरं कोणतं आहे? टमाटर द्या. टमाटर पण येतील ना. हो मग. आणि काय आणखीन दुसरं कोणतं आहे? नाही एवढेच आधी कोबीच बारीक आहे अजून. अच्छा टमाटर घ्यायचं ना. हा हा एक टमाटर पण द्या. हे सगळे आंब्याच्या मध्ये लावले ते चालेल. तुम्हाला खायला घरी होईल? हा घरी खायचंच आहे. इथे रोपं घ्यायला आलेलो आहे. आंब्याची पेरणी केलेली म्हणजे आंब्याची झाडं लावलेली आहे. त्याच्यामध्ये ही टोमॅटो आणि फ्लावर आणि वांगं हे लावणार आहे आम्ही. तर ही रोपं आता घेतलेली आहे. आता बघू किती भाजी खायला मिळते. किती पैसे झाले? कोबीचे ट्रेचे 100 होता. बरोबर लावा फक्त भाव म्हणतो काय नाही. मला परत लागताय रेग्युलर. नाही ते मग तुम्हाला आहे ना 125 आहे ना ते 100 धरले. 25 काढे सोडून दिले. त्याच्यात काय 4-5 जाय. हो एक 1-2-3-4-5-6 25 आहे ना 100 धरले आम्ही. ते हे भरलेलं आहे चांगलं. हो म्हणजे शॉर्टिंग मारेल ना. शॉर्टिंग आहे ते सगळे. ए ना काही देऊ ते नाही बारीक राहते ना. ते लावायचे येले तेच तुम्हाला द्यायला लागतील. तुम्ही लावायला पण जाता? नाही नाही एक जे येते ना लावायला. हे बाई याचं काय ते 125 राहते ते त्यांना तुम्हाला त्यांना पाऊस नाही पडू देत का? नाही पाऊस मध्ये येतच नाही ना कॉले हाऊस. तुम्ही पावसाळ्यात बंद करतात हे? नाही नाही एक घरे जास्वंद घेऊ का? जास्वंद घेऊ फांदी घेऊ. फांदी घेऊ. फांदी लावायचं आहे. कुठे लावणार मग ते? तिकडे वर शेत आहे ना. अच्छा वरती मोठी जागा असेल ना. मोठी आहे अजून. इकडे किती एकर आहे? 10 एकर आहे. बस इकडे लावून टाकले म्हणून
हा खत टाकूया, हे नंतर करू याची कर। कुठे लावू हे? इथे लावू थोडे लांब। शेण खत आहे याच्यात? कमर दुखत माझ नंतर। कोण आलं का बघ बरं? मार नहीं रहे सर। एक मिनट रुको, मैं फोन करता हूँ। क्या नाम है उनका बोला आपने?